महाराष्ट्र TV24 च्या टॉप महाराष्ट्र ब्रेकिंग हेडलाइन्स मध्ये आपण नजर टाकूयात महत्त्वपूर्ण हेडलाइन्स वर। नागपूर येथे हिराबेन यांच्या निधनाबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले शोक। नागपुरात अजित पवार यांना गृहित धरणे योग्य नाही, आमदार प्रवीण दरेकर यांचं मत। नागपूर येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे बुजगावळे आहेत, आपली भूमिका ते स्पष्ट करत नाही, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। नागपुरात विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे काळ्या फिती दाखवून आंदोलन। नागपुरात विरोधी पक्षनेते अजित पवारांना अविश्वास प्रस्ताव पत्राबाबत माहीत नसणं ही तांत्रिक बाब, संजय राऊतांची प्रतिक्रिया। नागपुरात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी नियोजन करा, आमदार डॉक्टर देवराव होळी यांची विधानसभेत मागणी। सोलापूर येथे प्रहारच्या शहराध्यक्षावर मोहोळ तहसीलदाराकडून खंडणीचा गुन्हा दाखल। अहमदनगर येथे अनोख्या पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याची वातावरणावर मात। पुणे येथे महाराष्ट्राच्या वीज उद्योगाचे खासगीकरण थांबविण्यासाठी बेमुदत संप, वीज उद्योगातील 30 संघटना आल्या एकत्र। अहमदनगर येथे संगमनेर मध्ये 31 डिसेंबरच्या कार्यक्रमावरून वाद, मराठा समाज आक्रमक। सोलापुरात कृषी प्रदर्शनात चक्क 1.5 टन वजनाचा अण 1 कोटीचा महागडा गजेंद्र रेडा। वर्धा जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे तुरीचे पीक धोक्यात, शेतकरी अडचणीत। यवतमाळ जिल्ह्यात 31 डिसेंबरला गोंधळ घातल्यास कारवाईचा बडगा, पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांचा इशारा। कल्याण डोंबिवली परिसरात 31st पार्श्वभूमीवर 16 महिला पोलिसांचे विशेष पथक तैनात। ठाण्यात दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात, 2,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नाशिक येथे साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक गाडीला भीषण आग, यात्री सुखरूप। मुंबईत कर्नाटकातील कानडी संघटना मराठी भाषा व मराठी माणसांवर अन्याय करत आहेत, खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। औरंगाबाद येथे 27 वर्षीय तरुणानं आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, संबंध ठेवत नंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी। औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त नागरिकांना सूचना जाहीर। नाशिक मेडिकल कॉलेज परिसरातील कॅन्टीन मध्ये विषबाधा, 100 अधिक विद्यार्थी आजारी, 55 रुग्णालयात दाखल। मुंबई येथे घर बंदूक बिर्याणी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, नव्या वर्षात नवी कथा घेऊन येणार नागराज मंजुळे। लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस पिक्चर। पुण्यात 9 वर्ष आणि शौर्य दिनानिमित्त शहरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन, गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांकडून गुन्हेगारांची झाडाझडती। मुंबई येथे सलीम फ्रूटचा डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका न्यायालयात अर्ज, पुढील आठवड्यात सुनावणी। धुळ्यात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दल सतर्क। बुलढाणा येथे युवा स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांसह वृद्ध कलावंतांनी केला रास्ता रोको। मुंबई येथे तुनिशाला मुस्लिम करण्याचा शिजान करत होता प्रयत्न, तुनिशाच्या आईचा आरोप। पुणे येथे सिंहगड महाविद्यालय परिसरात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांचा चोख। धुळे येथे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर फाडल्याने तणाव। 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार 10वी आणि 12वीची परीक्षा, अंतर्गत मूल्यांकन आणि प्रकल्प कार्य सुरू होईल। पुणे येथे जयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, प्रशासनाची तयारी पूर्ण, वाहतूक बदलासोबतच CCTV द्वारे नजर। पुणे येथे रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील क्लोजर रिपोर्ट फेटाळला, न्यायालयानं पुणे पोलिसांवर ओढले ताशेरे। मुंबई येथे G20 परिषदेमुळे दुधाचे स्टॉल जमीन दोस्त करणाऱ्या पालिकेला उच्च न्यायालयाने धरले धारेवर। आपण पाहिलं टॉप महाराष्ट्र ब्रेकिंग हेडलाइन्स, अशा महाराष्ट्रातील मोठ्या हेडलाइन्ससाठी आणि बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र TV24।
बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।